Hello students, today we are completed, we will take the remaining part of the necklace, okay? Welcome for the new lesson. Part 2, please open the page number 29, please, okay? Open your page number 29 and the paragraph, I think third paragraph, when Madame Loiser took the necklace. From this line, we will start, the lesson, okay. Let's see the paragraph. When the Madame Loiser took the necklace back, Madame Forrester said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." When the Madame Loiser took the necklace back, Madame Forrester said coldly. Madame Forrester na matlab ki yaar, I need necklace. Give me immediately. You should have returned it sooner. I might have needed it. From then, Madame Loiser knew the horrible lie. आता बघा जेव्हा ती नेकलेस परत करायला गेली 36,000 त्यांनी दिले नेकलेससाठी त्यांनी तो नवीन नेकलेस बाय केला विकत घेतला आणि तो मॅडम फॉरेस्टरला दिला तरी मॅडम फॉरेस्टरनं म्हटलंच की बाबा मला जरा लवकर मिळाला असता तर चांगलं झालं असतं म्हणजे एक डायलॉग दिलाच दिला आता ते कसा दिला नेकलेस आणि कसा ॲडजस्ट करून दिला काय काय त्यांनी विकलं हे त्यांचं त्यांना माहीत दे नो द कपल वी नो दॅट द कपल ऑफ लॉयजर मिस्टर लॉयजर अँड मिसेस लॉयजर व्हेरी इन अ व्हेरी बॅड कंडिशन ओके फ्रॉम देन द मॅडम लॉयजर लिव द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर त्या दिवसापासून तिची हॉरिबल लाईफ सुरू झाली तिच्या जीवनात मॅडम लॉयजरच्या जीवनात अतिशय हॉरिबल व्हेरी पुअर बट शी प्लेड हर पार्ट हिरोईनली पण तरी तिनं हार मानली नाही तिनं तिचा जो पार्ट आहे तिचा जो ऍक्ट आहे तो अतिशय चांगला जीवन तिनं जगण्याचा जीवन चांगलं नाही जगलं पण तिनं फेस केलं सगळ्या गोष्टीला चॅलेंजला द ड्रेडफुल डेट अकाउंट द ड्रेडफुल डेट मस्ट बी पेड त्यांना खूप सारा पैसा पेड पण करावा लागला कारण त्यांनी कर्ज काढलं होतं ना शी वुड पे दे डिसमिस देअर मेड त्यांनी त्यांची मेड पण कामावरून काढून टाकली आता ती स्वतःच कामं करायला लागली अँड दे चेंज देअर लॉजिंग्स दे रिटर्न दे रेंटेड द गॅरेट गॅरेट म्हणजे पोटमाळावरची जी खोली होती पोटमाळावरची जी खोली होती त्यांनी रेंटवर दिली दे रेंटेड गॅरेट गॅरेट म्हणजे पोटमाळावरची खोली वरच्या साईडची खोली गॅरेट अंडर द रूफ म्हणजे ते गॅरेटची खोली त्यांनी रेंटनं दिली शी केम टू नो द ड्रजरी ड्रजरी म्हणजे काय अतिशय डल वर्क घरगुती काम म्हणतो ना आपण भांडी घासणं हे करणं ते करणं ते घरगुती काम ते सगळं ती करायला लागली पहिले ती करत नव्हती ब्युटिफुल पण होती पण आता ती सगळं करायला लागली सगळी ब्युटी निघून गेली द ऑडियस हेटफुल ऑडियस म्हणजे हेटफुल लेबर्स ऑफ द किचन किचन मधलं ऑडियस काम ती करायला लागली हेटफुल काम शी वॉच द डिशेस पण धुवायला लागली भांडे पण घासायला लागली द डर्टी लायनन म्हणजे क्लोथ जे क्लोथ आहे लायनन म्हणजे क्लोथ डर्टी लायनन क्लोथ पण ती स्वतःच्या हातानं धुवायला लागली शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर स्टॉपिंग ॲट विच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर एकदम कॉमनर ड्रेस घालून पाणी पण भरणं सुरू केलं तिनं म्हणजे एका जागेवरून पाणी घेऊन यायचं आणि घरी ते पाणी भरायचं आणायचं असं म्हणजे बिचारा गुंडागुंडात पाणी भरतात तुम्हाला खेड्यात माहीत आहे कशी लोक पाणी घाबरतात शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स आता ती भाजी म्हणजे मार्केटमध्ये जाऊन भावभाजी करायला लागली तुम्हाला माहीत आहे हे सगळे कॉमन वुमनचे क्वालिटीज आहेत आणि कॉमन वुमन तुम्हाला दिसते का आता तुम्ही फरक पाहू शकता ना कॉमन वुमनमध्ये आणि ॲक्ट्रेसमध्ये ॲक्ट्रेस 50 काय 55 काय 60 झालं तरी तसंच दिसतात आपली कॉमन वुमन 35 मान्य होऊन जाते 35 ती असं वाटते की 55 हिशोब लागला किंवा 50 हिशोब लागला असं होऊन जाते कारण घरचे कामं हे कटकट ते कटकट सगळं सगळी ब्युटी निघून जाते कॉरल अँड फेस इन्सर्ट्स ओवर एव्हरी मिझरेबल सो म्हणजे प्रेमचे ते पैशाचा एक पैशाचा प्रकार सो म्हणजे अतिशय लहान लहान गोष्टीसाठी ती कॉरल करायची तिची कोणी इन्सल्ट पण करायच्या लहान लहान पैशासाठी असं तसं ते चालायचं त्याच्यामुळे तिचे मानसिक संतुलन खराब होत गेलं
मानसिकतेमुळे शारीरिकतेमुळे सगळं तिचं सौंदर्य निघून गेलं. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग डुईंग द अकाउंट्स फॉर ट्रेड्समन बिझनेसमन अँड ऑफन लेट इन टू द नाईट ही सॅट कॉपिंग द मॅन्युस्क्रिप्ट डॉक्युमेंट ॲट द फाईव्ह सोर्स अ पेज. म्हणजे तोही टायपिंगचं काम करून एक्स्ट्रा टाईम करण्याचा प्रयत्न करायचा एका बिझनेसमॅनच्या हाताखाली, आणि संध्याकाळी आल्यानंतर त्याच्याकडे जाऊन ते काम करायचा, तर त्याचा पूर्ण टाईम त्याच्यात चालला होता. म्हणजे लाईफमध्ये तो तिला पण वेळ देऊ शकत नव्हता. अँड दिस लाईफ लास्टेड 10 years, 10 वर्ष असं चाललं कर्जबद्दल कर्ज फेडण्याचं काम. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. त्यांनी 10 वर्षात इंटरेस्ट पण पेड केला सगळं सगळं. मॅडम लॉयझर लुक ओल्ड नाव, पण आता मॅडम लॉयझर हे ओल्ड झालेली होती, थोडी म्हातारी झाली होती. बघा तो जो चार्म होता ना, तो चार्म सगळा निघून गेला, कारण हे सगळं ह्या गडबडीमध्ये. ऑपन शी ब्रुडेड, दुःखाने विचार करीत, ब्रुडेड म्हणजे दुःखाने, ओवर द पास्ट व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट द नेकलेस. जर नेकलेस हरवला नसतं तर ते जीवन किती चांगलं असतं, किती मस्त, तिच्या हाताखाली मेड असती, पाणी तिनं भरलं नसतं, माणसं लावले असते, सगळं सगळं किती आनंदमय असतं. पण आता नेकलेस हरवल्यामुळे सगळं दुःख झालं. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल असतील, फिकल म्हणजे असतील, चेंजिंग फ्रिक्वेंटली. हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन ऑर सेव. फक्त छोट्याशा गोष्टीमुळे कोणाचा नाश पण होऊ शकतो आणि कोणी वाचू शकते, फक्त छोट्याशा गोष्टीमुळे. आणि तिचं जीवन कसं डिस्ट्रॉय झालं. नेक्स्ट पेज 30 पेज नंबर. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द कॅम्पस एलिसिस सडनली शी सॉ मॅडम फॉरिस्टर स्टील यंग स्टील ब्युटिफुल स्टील चार्मिंग. तिची मैत्रीण समोरून येताना तिनं पाहिलं, स्टील चार्मिंग स्टील ब्युटिफुल, एकदम व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसत तिची मैत्रीण, आणि ही झाली म्हातारी पूर्णपणे. मॅडम लॉयझर फेल्ट इमोशनल, शूड शी स्पीक टू हर, येस ऑफकोर्स, अँड नाऊ दॅट शी पेड शी हॅड पेड शी वूड टेल हर ऑल, वाय नॉट. मॅडम लॉयझर थोडंसं नाराज झाली की बोलावं की नाही बोलावं, पण मग तिनं म्हटलं अरे काहून नाही बोलावं, आपण पैसे पेड केले सगळे, आणि आपण पैसे जे काही आपण कर्ज घेतलं होतं ते आपण नील केलं, आता आपण बोलू शकतो ताटमानीनं, आता काय घाबरायचं. शी वेंट अप टू हर, गुड मॉर्निंग जेनी. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her, she stammered. पण तिच्या मैत्रिणीनं तिला ओळखलंच नाही, तिला असं वाटलं ही कोण विचित्र व्यक्ती जी मला आवाज देते, मी तिला ओळखत पण नाही, असं कोण आहे. बट मॅडम आय डोंट नो यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुमचं काहीतरी चुकलं, मी तुम्हाला ओळखत नाही, असं फॉरिस्टरनं तिला रिप्लाय दिला लॉयझरला. नो आय एम मॅथिल लॉयझर, अरे मी मॅथिल आहे, मॅथिल लॉयझर. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय, ओ माय पुअर मॅथिल, हाऊ यू हॅव चेंज, कशी चेंज झाली तू. येस आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लॉस्ट सॉ यू अँड मेनी मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. खूप काही घटना घडल्या, खूप काही मान्य झाली, आणि हे सगळ्याचं कारण तूच आहे, तूच, तुम्ही नाही असं म्हणायचं तिथे, तूच आहे तूच. यू रिमेंबर अँड अ पुअर मॅटिक बिकॉज ऑफ यू. मी हाऊ कॅन दॅट बी, फॉरिस्टर म्हणजे मी कशी काय, मी तर काहीच केलं नाही. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वियर दिस मिनिस्ट्री पार्टी. तुला मला डायमंड नेकलेस दिला होता, यू लेंट डायमंड नेकलेस अँड आय वियर फॉर द मिनिस्ट्री पार्टी. येस वेल आय लॉस्ट इट, पण मी तो हरवला होता. व्हॉट डू यू मीन, यू ब्रॉट इट बॅक. काय म्हणते तू, तुझं परत केलं, कुठं हरवलं तू. I brought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us, we had a very little, but at last it is over and I am very glad. तुझ्या त्या नेकलेसला आम्ही दुसरा नेकलेस आणून दिला रिप्लेसमेंटमध्ये, आणि त्या नेकलेसचे पैसे पेड करण्यात आमचे 10 वर्ष गेले, पण आम्ही केलं असं तिनं म्हटलं. मॅडम फॉरिस्टर वॉज टर्न, एकदम स्तब्ध झाली, एकदम तिला आश्चर्याचा धक्का वाटला. अरे बापरे 10 वर्ष एवढं काय, एवढं महागडं हार. यू से दॅट यू ब्रॉट
डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन, तू माझ्या नेकलेसला रिप्लेस डायमंड नेकलेस म्हणून दिला, दुसरा डायमंड नेकलेस दिला माझ्या नेकलेसच्या जागी, तू मला डायमंड नेकलेस दिला. यस यू डिडंट नोटिस देम, दे वेर व्हेरी सिमिलर. तू लक्षात नाही घेतलं का ते दोन्ही सारखेच होते ना. अँड शी स्माइल विथ अ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. मॅडम फॉरेस्टर डीपली मूव्ह टू बोथ हर हँड्स. तिनं दोन्ही हात तिच्या हातात घेतले आणि स्माईल करत तिला म्हटलं, ओ माय पुअर मॅथिड, ए माझी पुअर मॅथिड, माइन वॉज अँड इमिटेशन, माझा जो नेकलेस होता तो नकली होता, ऑर्डिनरी. तुम्हाला माहीत आहे तुम्ही ज्वेलरी वगैरे, तुम्ही नाही मुली ज्वेलरी घालतात, कारण व्हिडिओ सगळेजण पाहत आहे, मुली ज्वेलरी घालतात त्यांना माहीत आहे, जे कॉपीवाले नकलीवाले ज्वेलरी पण येतात पण हुबे होते एकदम जबरदस्त दिसतात, असं वाटते डायमंडचे आहे, पण ते कॉपीवाले राहते. ते नेकलेस होता त्या फॉरेस्टरचा अँड इट वॉज वर्थ 500 फ्रांस. फक्त 500 रुपये फ्रान्सचा तो नेकलेस होता, 500 आणि 36,000 नेकलेस त्यांना दिला. असं राहते नेकलेस नेकलेस, म्हणून अशा नेकलेसच्या मागे लागू नका. एन्जॉय युअर लाईफ अँड यू ऑलवेज सॅटिस्फाईड विथ युअर लाईफ. यू हॅव टू, यू वॉन्ट टू गेट समथिंग एल्स इन युअर लाईफ, यू हॅव टू डू सम एफर्ट्स फॉर यू. तुम्हाला काही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा, कोणाकडून मागून आणू नका, याच्यातून काही बोध तुम्ही घेऊ शकता. ओके, वी कम्प्लिटेड दिस लेसन, आय थिंक वी कम्प्लिटेड 1 युनिट. And students, I will take a test on the first unit within some days. So prepare for that. Thank you for watching this video.